महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सध्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व रवी राणा हे दापत्य राज्यभरात हनुमान चालीसा वरून रान उठवत आहे। मात्र राणा दापत्य बेरोजगारी, महागाई व जिल्ह्याच्या समस्यावर बोलत नाही असा आरोप भीम आर्मीने केला आहे। राज्यात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, इतर समस्या वाढल्या असताना राणा दापत्य हनुमान चालीसा पठण करून समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हनुमान चालीसाच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही, राणा दापत्याला राज्य घटण्याचा विसर पडला आहे असा आरोपही भीम आर्मीने अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे। त्यामुळे त्यांना विकास कामासाठी जाग यावी म्हणून अमरावती येथील राणा दापत्यांच्या निवासस्थानी भीम आर्मीच्या वतीने संविधान उद्देशिकेचे पत्रिकेचे वाचन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। जय शिवराय। मी रितेश तेलवर, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष, सौ नवनीत राणा खासदार आणि श्री रवीजी राणा यांच्या घरासमोर आम्ही संविधान उद्देशिकाचे पहिले पेज पठन करणार आहे। याचे उद्देश असे आहे का, आमदार आणि खासदार यांचे कार्य जे आहे मतदारसंघासाठी, त्यांनी ते न करता ते दुसऱ्याच प्रकरणात आपले कार्य करत आहे, तर त्यांनी ते कार्य न करता आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देण्यात यावे याच्यासाठी आम्ही त्यांना जाणीवपूर्वक संविधान उद्देशिकेचे पठन करणार आहे। 9 तारखेला सकाळी 9/6/2022 सकाळी 11 वाजता आवाज टीव्हीसाठी महेंद्र सरदार, अमरावती। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।